जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. अखंड या विश्वाचा मालक देवादिदेव विष्णुदेव स्वतः आले. संत तुकाराम महाराजांना वैकुंठाला घेऊन गेले. बांधवांनो, हे त्रिकाल सत्य आहे. आणि वैकुंठावरून आपल्या मुलीला भेटाय परत संत तुकाराम महाराज या पृथ्वी तलावरती आले होते बांधवांनो, आणि आपल्या शिष्याला सुद्धा भेटायला आले होते. अनेक अशा घटना आपण पुराणामधून ग्रंथामधून ऐकल्या असतील, परंतु बांधवांनो, जगद्गुरु संत तुकाराम महाराज एका साध्वीच्या स्वप्नात येऊन गुरुदीक्षा दिली होती. तर बांधवांनो, आपण अशा महान तपचार्या करणाऱ्या, महान कवयित्री असणाऱ्या अशा महान साध्वीबद्दल आज माहिती आपण जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे बांधवांनो, पुनर्जन्म हा निश्चित असतो. अशी ह्या महान साध्वीला 12 जन्माचं पाठीमागचं रहस्य, म्हणजे 12 जन्मामध्ये आपण कोण होतो हे या साध्वीला कळत होतं. आणि अशा महान एका साध्वीबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हा नक्की पहा. कोण आहे ही साध्वी की 12 जन्माचं रहस्य समजते, कारण ही साध्वी एक महान विठ्ठल भक्त होती, त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टोरी चॅनल. तर बांधवांनो, गोदावरीच्या उत्तरेस आणि कृष्णेश्वराच्या पश्चिमेस कन्नड तालुक्यातील वेळगंगा नदीच्या काठी देवगाव नावाचं गाव होतं. आणि याच गावामध्ये 1551 मध्ये बहिणाबाईंचा जन्म झाला. त्यांच्या आईचं नाव जानकी आणि पित्याचं नाव आऊची. माता पित्यांनी तिचा विवाह वयाच्या फक्त 5व्या वर्षी त्याच गावापासून 5 कोसावर असलेल्या 30 वर्षाच्या रत्नाकर फाटक नावाच्या वराशी विवाह लावला. म्हणजेच बांधवांना या वराचं पहिलं लग्न झालेलं होतं. त्याला आधीची 2 मुलं होती. अशा व्यक्तीबरोबर संत बहिणाबाईंचा विवाह झाला. तर बांधवांनो, संत बहिणाबाई लहानपणापासून परमार्थाची आणि भक्तीची फार मोठी ओढ होती. विशेष म्हणजे बांधवांनो, या महान कवयित्री संत बहिणाबाईंना त्यांच्या पूर्वीच्या 12 जन्माचं स्मरण होतं. 13वा जन्म म्हणजे स्त्रीचा, म्हणजेच बहिणाबाईंचा होय. आणि विशेष म्हणजे बांधवांनो, पुरावा या ठिकाणी मी सांगतो की 12 जन्माचं कसं माहिती आहे पाठीमागचं. तर बांधवांनो, संत बहिणाबाईंनी 12 जन्मातील अभंग, म्हणजे कोण होतो आपण त्याच्यावरती अभंग केले, 35 अभंग केले आणि आपल्या मुलाला त्या अभंग सांगितले. बांधवांना हा पुरावा. अशा महान साध्वीच्या जीवनातील एक प्रसंग आपण आज पाहणार आहोत, ऐकणार आहोत. आणि बांधवांना तो प्रसंग आहे आषाढी वारीचा. नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी आषाढी वारीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी चालले होते. पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त होत्या संत बहिणाबाई. पंढरपूरची ओढ लागली होती मनामध्ये की आषाढी वारीला मला जायचे. आणि त्याच गावातून, त्या परिसरातून एक मोठी दिंडी पंढरपूरच्या दिशेने चालली होती, जी निघालीच होती. बहिणाबाई आषाढी वारीला निघाल्या. त्याच वेळीस बांधवांनो, बहिणाबाई यांना अचानक थंडी वाजून आली, ताप भरला. आता काय करायचं? परंतु पांडुरंगाच्या भेटीची फार मोठी तळमळ मनामध्ये होती. बांधवांनो, जो घडलेला प्रसंग आपण ध्यान देऊन ऐका बघा. त्यांच्या अंगावरती एक घोंगडी होती, फाटकी घोंगडी होती, घेतली की थंडी वाजती म्हणून. अहो, त्या अंगावरच्या घोंगडीला विनंती केली की ही माझी हुडहुडी, म्हणजे मला लागणारी थंडी तात्पुरती तुझ्याजवळ राहू दे आणि मी वारीवरून परत येईल आणि मग माझी भोग भोगील, मला तू देऊन टाक थंडी परत वारीवरून परत आल्यावर बघा. आणि बांधवांनो, ती घोंगडी एका झाडावरती ठेवली बहिणाबाईंनी. आणि विशेष म्हणजे चमत्कार झाला बांधवांनो, थंडी अंगातली निघून गेली आणि ती थंडी घोंगडीमध्ये जाऊन बसली. आणि त्यावेळेला संत बहिणाबाई वारीला निघून गेल्या. आणि बांधवांनो, त्यावेळी त्या सुखरूप परत येईपर्यंत ते झाड आहे, ज्या म्हणजे ज्या झाडावरती घोंगडी ठेवली होती ते झाड थडथड उडत होतं बघा. हा चमत्कार. बहिणाबाई पंढरपूरला गेल्या थंडी घोंगडीमध्ये आणि ते म्हणून ते झाड आहे ना, ते थडथड जसं माणसाला थंडी वाजते ना ताप आल्यावर, तसं ते झाड बहिणाबाई परत माघारी असतोर ते झाड थडथड उडत होतं. म्हणजे विचार करा, एवढी अफाट भक्ती पांडुरंगात. कथा, कीर्तन, पुराण, श्रवण आणि सतत महापुरुषांची सेवा बहिणाबाई करत होत्या. मन रमलं त्यांचं. संसारावरील आसक्ती कमी झाली त्यांची. परमार्थिक वृत्ती वाढत गेली. घरची फार गरिबी होती हो, शिक्षणाचा अभाव, तरीही मन समाधानी वृत्तीचं. आणि पांडुरंगाची सेवा अगदी निष्ठेने करत होत्या. अखंड नामस्मरण चालू होतं.
अहो शेतामध्ये जर काम करत असते ना तरी सुद्धा भगवंताचंच नामस्मरण, प्रत्येक क्षण भगवंताची सेवा बहिणाबाई करत राहिल्या. आणि शेतामध्ये काम करताना अगदी भक्तिभावानं अभंगाच्या स्वरूपात त्यांच्या मुखातून पडणारे शब्द बघा, आणि ते अभंग तयार झाले. ते पुढे कोल्हापूरला गेल्या आणि त्या ठिकाणी जयराम स्वामींच्या कीर्तन होतं. आणि या कथा कीर्तनात बहिणाबाईंच्या मनावरती एक प्रभाव पडला स्वामींचा. बांधवांनो त्याच्यानंतर बघा बहिणाबाई संत तुकाराम महाराजांचा अभंग बोलू लागल्या आणि दररोज तुकाराम महाराजांचा जप करू लागल्या. आणि संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाचा ध्यासच त्यांनी त्या ठिकाणी घेतला की मला संत तुकाराम महाराजांना सद्गुरू करायचे, त्यांचा मला अनुग्रह घ्यायचा, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. म्हणून रात्रंदिवस संत तुकाराम महाराजांचे अभंग बहिणाबाई म्हणत ध्यान करू लागल्या त्यांच्या. परंतु बांधवांनो भेटीपूर्वीच संत तुकाराम महाराजांची भेट आणि बहिणाबाईंची भेट झालेली नव्हती, त्याच्या अगोदरच संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालेलं होतं. वैकुंठाला गेले संत तुकाराम महाराज, भेट होऊ शकली नाही. ध्यान देऊन ऐका प्रसंगा पुन्हा की संत बहिणाबाईंची निष्ठा पाहून जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठाहून परत संत बहिणाबाईंच्या स्वप्नात आले बघा. आणि स्वप्नात येऊन संत बहिणाबाई यांना गुरुदीक्षा दिली, त्या ठिकाणी गुरुपदेश केला आणि बहिणाबाईंचं सारं जीवन या गुरुबोधामुळं बदलून गेलं बघा. आपले गुरु संत तुकाराम महाराज गुरुच म्हणायला लागले त्यांना. त्यांची गुरु परंपरा आपल्या अभंगात वर्णन केलं. जे बी अभंग लिहिलेनंतर बहिणाबाईंनी ते संत तुकाराम महाराजांचं वर्णन करण्यात लिहिलं. तर बांधवांनो संत तुकाराम महाराजांच्या विषयी प्रत्यक्ष माहिती असलेल्या या कवयित्रीचे अभंग आहेत, त्यामुळे त्यांच्या अभंगांना फार महत्व आहे. या ठिकाणी पुरावा त्यांनी अभंगातून लिहिलाय बघा की संत तुकाराम महाराजांची भेट स्वप्नामध्ये झाली. तर बांधवांनो असा हा पुरावा आहे बघा की अशा महान तपचरीबद्दल आपण आज जाणून घेतलं की 12 जन्म पाठीमागचं आठवत होतं की 12 जन्मामध्ये मी कोण होतं, अशी 35 अभंग त्या ठिकाणी लिहून आपल्या मुलाला संत बहिणाबाईंनी सांगितलं. बघा अशा महान संत बहिणाबाई बद्दलची ही जी माहिती हा प्रसंग आपल्या जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला आपण नक्की एक लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब्स करा. असे नवनवीन व्हिडिओ आपल्या अध्यात्माचा हा पुरावा जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. आणि आम्हाला स्फूर्ती येईल बघा असे व्हिडिओ बनवण्यासाठी. आपण नक्की सबस्क्राईब्स करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या. ज्या गावातून हा व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा. जय हिंद जय भारत.